नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। बघा, आताच्या क्षणाची सर्वात मोठी ही बातमी आहे, राज्य सरकारचे मोठे निर्णय, राज्यामध्ये घेतले 5 धडाकेबाज निर्णय आणि या संदर्भात तातडीने आदेशसुद्धा देण्यात आलेले असून याची अंमलबजावणी उद्यापासून लागू होणार आहे। कशा प्रकारचे हे निर्णय आहे? शाळेसंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी, सर्वसामान्यांसाठी आणि कोरोना संदर्भातील महत्त्वपूर्ण या बातम्या आहेत। तर याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी आपला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राइबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून असे नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर आणि दररोज बघायला मिळतील। तर चला, काय आहेत निर्णय, सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या बातम्या, राज्यात 5 धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहे आणि उद्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। तर सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे हे निर्णय, याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कारण तुमचे लाईक असे आणखी नवीन व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात। तर मित्रांनो, राज्यातील 5 धडाकेबाज निर्णयाची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी जाणून घेऊया, कोरोना लसीसंदर्भात एक मोठी खुशखबर आहे, सर्वांना दिलासादायक बातमी आहे। बघा, पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार कोरोना संदर्भात कोवॅक्सिन लस, जगातील सर्वात स्वस्त वॅक्सिन देण्याचा मानस भारत सरकारचा आहे। बघा, जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे, दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे। दुसरीकडे जगभरातील सर्व देश कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे, तर भारतही यामध्ये मागे नाही। भारतात कोरोनाची लस तयार करण्याचं काम भारत बायोटेक या कंपनीकडून सुरू आहे। भारत बायोटेकच्या वतीने कोवॅक्सिन ही लस तयार केली जाणार आहे। ही लस सध्या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहे। या चाचणीचा दुसरा टप्पा सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे। दरम्यान ही लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी किमतीत देण्याचे आमचे मानस असल्याचे भारत बायोटेक कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे। त्यानंतर बघा, दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी, बघा आजपासून संपूर्ण राज्यात नवीन नियम लागू होणार। बघा, राज्य शासनाने लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत दिलेल्या काही सवलतीची अंमलबजावणी बुधवारपासून होत आहे। त्यानुसार मॉल, बाजार संकुले, काही ठराविक क्रीडा प्रकार सुरू होतील। मॉलमधील दुकाने उघडण्याची परवानगी दिली असली तरी रेस्टॉरंट, थिएटर आणि फूड कोर्ट हे बंदच राहतील। रेस्टॉरंट आणि फूड कोर्ट हे होम डिलिव्हरी करू शकतील, मात्र त्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल। असांघिक वैयक्तिक खेळ, गोल्फ कोर्स, फायरिंग रेंज, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब आणि आउटडोअर जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारांना परवानगी दिली आहे। त्यानंतरची महत्त्वाची आणि मोठी बातमी, बघा शाळा सुरू करण्याची तारीख जाहीर। कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये शाळा सुरू करणे जिकरीचे असले तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी राज्यातील सर्व शाळा सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले। शिक्षण विभागाच्या या धाडसी पावलामुळे शैक्षणिक वर्ष ड्रॉप होण्याबाबतची पालकांच्या मनातील चिंता अखेर दूर झाली आहे। सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करण्याबाबतची चाचपणीही झाली असून सुरुवातीला 9वी, 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू केले जातील अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिली। त्यानंतर बघा, महत्त्वाची आणि मोठी बातमी कर्जमाफीबाबत आहे। बघा, कर्जमाफी संदर्भात मोठी खुशखबर, करा हे काम। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत काही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी असून त्यांनी ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र आणि बँकांमध्ये जाऊन दिनांक 10 ऑगस्ट 2020 पर्यंत करावे आणि या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये शेतकऱ्यांची रक्कम 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय, बघा कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, आता ग्रॅज्युटी 5 वर्ष नव्हे तर 1 वर्षात मिळणार। बघा, नोकरदारांना ग्रॅज्युटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा करावी लागत होती, मात्र आता 5 वर्षाची प्रतीक्षा संपणार असून ग्रॅज्युटीसाठी केवळ 1 वर्षाची मुदत ठेवण्याची शिफारस केली आहे। त्यानुसार सरकारने आगामी काळात ग्रॅज्युटीचा कालावधी 1 वर्ष केल्यास अनेकांना याचा लाभ होईल। हीच नोकरदारांना दिलासादायक बाब आहे। सध्या देशावर कोरोनाचे संकट आहे, यातून सर्व काही व्यवस्थित झाल्यास येत्या काही दिवसात नोकरदारांना ग्रॅज्युटीबाबत दिलासादायक विचार करण्यात येणार आहे। त्यामध्ये नोकरदार एखाद्या कंपनीत वर्षभरासाठी काम करत असल्यास त्याला ग्रॅज्युटीला पात्र ठरवण्यात येईल।